नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सात आणि आठ एप्रिलच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एफसाठी लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून बघा कालचा क्वेश्चन काय होता अन्न आणि कृषी संस्था ओके एफ ए ओ चे मुख्यालय कुठे आहे आता एफ ए ओ म्हणजे काय पहिल्यांदा माहित पाहिजे फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याची जी स्थापना आहे ती एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेली आहे ओके आणि याचं जे मुख्यालय आहे ते इटली रोम येथे आहे ओके जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी आहे ते याचा करेक्ट मेन्शन केलेला आहे ओके तर बघा ही एक संयुक्त राष्ट्राची एक विशेष अशी संस्था आहे जी की भूक निवारणासाठी वर्ल्ड वाइड जे आहे ते यांचे प्रयत्न चालू असतात आणि या संस्थेचे कार्य जर म्हणाल तर उपास मार्ग कुपोषण अन्न सुरक्षितेमध्ये अन्न सुरक्षितता जी आहे असुरक्षित जी आहे अन्नामध्ये ती नष्ट करणं शेती वनीकरण मत्स्यपालनाला अधिक उत्पादन उत्पादनक्षमाने शाश्वत बनवणे त्यानंतर कृषी आणि अन्न प्रणाली कार्यक्षम व सर्वसमावेशी आहेत असं त्यांना बनवणं फूड अँड अग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी जो अहवाल दिला तो मागच्या वर्षीसाठी दिला त्यांनी सांगितलेला आहे की जगातील त्रेपन्न देशातील एकशे तेरा दशलक्ष लोक जे आहे ते उपासमारीने पीडित होते मागच्या वर्षी ओके आणि गेल्या वर्षी जे आहे ते आफ्रिकामधील आफ्रिका, आफ्रिका देशामधील जवळपास बहात्तर दशलक्ष लोक जे आहेत ते उपासमारीने पीडित होते ओके हे जस्ट त्यांनी जो होता तो अहवाल दिला होता की अन्न संकटावरील त्यांचा जागतिक अहवाल दोन हजार एकोणीस द ग्लोबल फूड क्रायसिस रिपोर्ट त्यांनी जाहीर केलेला होता एवढं तुम्हाला याच्यातून माहिती असणं गरजेचं होतं आता बघू आपण आजच्या आजच्या न्यूज बघा आजच्या न्यूज काय आहेत फिफा रँकिंग दोन हजार एकोणीस मध्ये खालीलपैकी कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर फिफाचं जे दोन हजार एकोणीसचं रँकिंग आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थानावरती आहे बेल्जियम म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेल्जियम ओके फिफा आलेला आहे तर फिफावरून तुम्हाला फिफाचा फॉर्म पहिल्यांदा माहीत पाहिजे फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन याचं हेडक्वार्टर जे आहे ते झुरिक स्वित्झर्लंड येते स्थापना एकोणीसशे चारला झालेली आहे दे, सदस्य देश सदस्य देश जे आहेत ते दोनशे नऊ आहेत ओके आता तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की आता अव्वलस्थानी आहे तर पहिले पाच देश माहीत असणं गरजेचं असतं तर बघा याच्यामध्ये फर्स्ट रँकिंगला बेल्जियम आहे सेकंडला फ्रान्स आहे थर्ड ब्राझील चार इंग्लंड आणि पाच क्रोएशिया आता हे फिफाचं रँकिंग आहे तर याच्यामध्ये विशेष आपल्यासाठी काय आहे तर भारताचं रँकिंग आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर या नवीन जे रँकिंग आलेलं आहे त्याच्यामध्ये भारताचं रँकिंग आहे ते एकशे एक आहे ओके आणि आशियाच्या मध्ये म्हणाल तर अठराव्या स्थानावर आहे भारताच्यामध्ये जे आहे ते दोन अंकांची सुधारणा झालेली आहे आणि भारत एकशे एकव्या स्थानावर आलेलं आहे तरीही भारत टॉप हंड्रेडमध्ये येऊ शकलेला नाही इतर देशांचं बघाल आशियातल्या तर इराण आहे एकविसाव्या स्थानावरती ओके तो अव्वल स्थानावरती आहे आशियाई क्रमवारीमध्ये जपान सव्वीसाव्या रँकवरती आहे दक्षिण कोरिया सदतीस आहे ऑस्ट्रेलिया एक्केचाळीस आहे आणि कतार जो आहे तो पंचावन्नव्या स्थानावरती आहे एवढं जस्ट तुम्हाला फिफाविषयी माहीत असणं गरजेचं आहे फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन हेडक्वार्टर जे आहे ते झरिक स्वित्झरलँड येथे आहे स्थापना एकोणीसशे चार साली झालेली आहे ओके आणि विश्व वर्ल्ड कप जो झालेला होता त्याच्यामध्ये तर विजेता कोण होता हे पण तुम्हाला माहित पाहिजे आता नुकतंच झालेलं होतं तर त्याच्यामध्ये विजेता होता फ्रान्स ओके बघू पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीपैकी कोण फिपा कार्यकारी परिषदेचे पहिले भारतीय सदस्य ठरलेले आहेत बघा फिपाच्या रिलेटेड परत आलेला आहे बगा आता फिफाचं इथं आपण रिव्हिजन नाही करणार आहे तर हे जे आहे तर याचं उत्तर आहे प्रफुल्ल पटेल हे इमेजमध्ये दिसत आहेत ते प्रफुल्ल पटेल आहेत आणि हे पहिले भारतीय सद ठरलेले आहेत की जे फिफाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य बनलेले आहेत ओके प्रफुल्ल पटेल नाव तुम्ही नोट करून ठेवा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन बनू शकतो वन लाईनर बघा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष आहेत ते फुट प्रफुल्ल पटेल यांची फिफाच्या कार्यकारी परिषदेच्या म्हणून निवड झालेली आहे आणि ते दोन हजार एकोणीस तेवीस या काळामध्ये त्या पदावरती राहणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा नुकताच भारताचा राष्ट्रीय समुद्र दिवस कधी साजरा केला गेला ओके okay? तर हा जो दिवस आहे राष्ट्रीय समुद्र दिवस आणि इथे तुम्हाला विचारलेला आहे की भारताचा कधी केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तो भारताचा आहे आणि हा दिवस जो आहे तो दिवस साजरा केला जातो पाच एप्रिलला म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच एप्रिल भारत जो आहे तो दरवर्षी पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन म्हणजेच नॅशनल मरिटाइम डे साजरा करतो ओके एस एस लॉयल्टी या भारताच्या स्वतःच्या पहिल्या वापेवर चालणाऱ्या जहाजाने पाच एप्रिल रोजी एकोणीसशे एकोणनव्वदला मुंबईवरून ब्रिटनकडे प्रवास सुरू केलेला होता आणि याच घटनेच्या स्मरणार्थ जो आहे तो हा दिवस पाच एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो आता तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचं की पहिला दिवस कधी साजरा केला गेला हा तर एकोणीसशे चौसष्ट साली साजरा केला गेलेला आहे ओके जे डिस्क्रिप्शन पूर्ण आहे ते आहे तर हे तुम्ही ऍज अ पी डी मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होईल नॅशनल मरिटाइम डे पाच एप्रिल डेट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला पाच एप्रिल एकोणीशे एकोणीस रोजी मुंबईकडून ब्रिटनकडे जो होतं ते जहाज गेलेलं होतं पहिलं एस एस लॉयल्टी मग त्याच्यावरून हा दिवस मरणात साजरा केला जातो पुढे बघा एडीबीच्या एशियन डेव्हलपमेंट आउटलुक म्हणजे आउटलुक दोन हजार एकोणीस अहवालानुसार दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षासाठी भारताचा उर्दी दर किती अंदाजित केला आहे अंदाजित केला आहे विचारलेला आहे तर हे केलेलं आहे सेवन पॉइंट टू okay? पर्सेंटेज ओके एशियन डेव्हलपमेंट बँक शाय बँकेने जे आहे तो एक अहवाल प्रसिद्ध केला एशियन डेव्हलपमेंट आउटलुक दोन हजार एकोणीस या शीर्षकाखाली तो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यानुसार दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात भारताचा जो वृद्धी दर असणार आहे तो त्यांनी अंदाजित केलेला आहे सेवन पॉईंट टू आता इथे एशियन डेव्हलपमेंट बँक आलेला आहे आपण एशियन डेव्हलपमेंट बँक विषय बघू तर बघा एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच डी बी याचं जो मोटो वगैरे इथे दिलेलंच आहे हे तुम्ही ज्या इथे विकीवरून विकिपीडियावरून घेतलेला आहे तर इथे तुम्हाला बघायचं हेडक्वार्टर तुम्हाला विशेष करून लक्षात ठेवायचे मलिना फिलिपाइन्स येते ओके आणि रिजन जवळ आहे तो एशिया पेसि पॅसिफिक आहे ओके मोटो बघा फायटिंग पोअर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक ओके बघू पुढे डिस्क्रिप्शनमध्ये इथे त्यांनी दिलेलंच आहे बघा पूर्ण कधी किती असणार आहे तो एकोणीस सालीचा आहे तो सेवन पॉईंट टू केलेला आहे आणि दोन हजार वीस साठीचा आहे तो सेव्हन पॉईंट थ्री केलेला आहे हे एक अंदाजित आहे हे तुम्ही नोट करून ठेवा आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एकोणीस वीस या आर्थिक वर्षात भारत जो आहे तो सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार आहे कमकुवत जागतिक मागणी आणि महसूलातल्या तुटीमुळे जो आहे तो भारताचा दर त्यांनी सेव्हन पॉईंट सिक्स केला होता त्याच्यावरून ते त्यांनी सेव्हन पॉईंट टू वरती आलेला आहे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं एडीबी विषयी थोडं माहित पाहिजे आणि त्यांनी किती एस्टिमेट केलेला आहे अंदाजित किती केलेलं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघू नेक्स्ट खालपैकी कोणी विश्व बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची विश्व बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे जानेवारी महिन्यामध्ये आपण याच्यावरती न्यूज घेतलेलीच होती की याचं जे आहे ते वर्ल्ड बँकेचा ज्या अध्यक्षपदाचा जो आहे तो राजीनामा त्यांच्यांनी होता तो डिक्लेअर केलेला होता ओके जिम यॉंग किम यांनी केलेला होता बारावे प्रेसिडेंट होते त्यांनी ओके तर ते दोन हजार बारापासून पासून अध्यक्षपदी होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपायच्या आधीच त्यांची नियुक्ती घोषित केलेली होती सॉरी त्यांचं जे ते रेजिग्नेशन घोषित केलेलं होतं तर बघा याचं उत्तर आहे आता त्यांच्या जागी कोणाची नेमणूक झालेली आहे तर डेविड मलपास यांची झालेली आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेव्हिड मलपास इमेजमध्ये बघा हे आहेत डेव्हिड मलपास ओके आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की हे जे आहेत डेव्हिड मालपास यांची विश्व बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली तर ते कितवे अध्यक्ष होते तर कितवे असणार आहेत तेरावे जिम योंग किम बारावे होते आता हे तेरावे आहेत बघू आपण डिटेलमध्ये याच्याविषयी बघा जागतिक समूहात जागतिक बँक समूहाचे वर्ल्ड बँक ग्रुपचे तेरावे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे तर जिम यॉंग किम यांची घेतलेली आहे जे की बारावे प्रेसिडेंट होते ओके जिंग किंग यांनी काय केलेलं होतं त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच जे होतं ते अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतलेला होता आणि मग मक... त्यांचा कार्यकाळ जो होता तो दोन हजार बावीसला संपणार होता आणि हे जे आहे डेव्हिड मलपास वॉर्डश्रीचे माजी अर्थशास्त्र तज्ञ राहिलेले आहेत आणि हे पूर्वी अमेरिकेच्या सरकारच्या वित्त विभागात त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उपसचिव म्हणून काम केलेलं आहे आता इथे वर्ल्ड बँक आलेलं आहे तर वर्ल्ड बँकचं तुम्हाला माहित पाहिजे की याचा हेडक्वार्टर कुठे आहे ओके हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी सी याची स्थापना जी आहे ती एकोणीसशे पंचेचाळीस ला झालेली आहे ओके आता इथे तुम्हाला बाकीच जे आहेत इन्फॉर्मेशन ती पूर्ण दिसत आहे आता वर्ल्ड बँक आलं की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की ईज ऑफ डुईंग बिझनेस कोण जाहीर करतात ईज ऑफ डुईंग बिझनेस वर्ल्ड बँक करते बघू पुढे नुकतेच खालीलपैकी कोणाला लंडनच्या विधी विद्यापीठाकडून मानव डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे तर आपण पाहिलेलंच आहे ते तुम्हाला हिरो हिरोचे नावं दिसत आहेत की जे हिरो वगैरे असतात ते सोशल जे आहे ते वर्क करतात आणि मग त्यांना जे आहे ते त्यांच्या कार्याबद्दल त्यांना जे आहे ते असे पदवी वगैरे दिली जाते तर लंडनच्या विधी विद्यापीठाकडून मानव डॉक्टरेट मिळालेले आहे शाहरुख खान यांना म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शाहरुख खान इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे ते तर बघा इथे तुम्हाला त्यांच्याविषयी जे डिटेल आहे फक्त तुम्हाला जे आहे ते वनलाइनर साठी आहे हा क्वेश्चन त्यामुळे याच्याविषयी काही जास्त बोलण्याची गरज नाही आहे त्यांची जी आहे ती मीर फाउंडेशन आहे जे की ना नफा ना तोटा ना नफा याच्यावरती या ती काम करते जी आहे ती ऍसिड हल्ल्यामध्ये बचावलेल्या लोकांसाठी कार्य करते हे जस्ट वाक्य आहे ते तुम्ही नोट करून ठेवा बघा पुढे ESPN इंडिया मल्टीस्पोर्ट पुरस्कार दोन हजार अठरा याच्यावरती आता तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे असणार आहे ई एस जे आहे ते अकरा कॅटेगरीमध्ये जो आहे तो ई एस पी एन इंडिया मल्टीस्पोर्ट पुरस्कार दोन हजार अठरा जाहीर केलेला आहे ओके तर हे श्रेणी पण लक्षात ठेवा अकरा श्रेणीमध्ये काउंट पाहित पाहिजे बॅडमिंटन पी पीवी सिंधू आणि पट्टू नीरज चोपडा यांचा जो आहे तो त्यांनी ई एस पी एन इंडिया मल्टी स्पोर्ट पुरस्कार त्यांना घोषित केलेला आहे मग हे अकरा कॅटेगरीमध्ये आहे सुद्धा तुम्हाला जस्ट असावं माहीत कमबॅक ऑफ द इयर सायना नेहवाल कोच ऑफ द इयर जसपल राणा उद्योनमुख क्रीडापटू सौरभ चौधरी सर्वोत्तम संघ महिला संघ टेबल टेनिसचा सर्वोत्तम सामना अमित पांगल आणि हसन बॉय दो मुष्टीयुद्ध सर्वोत्तम अपंग खेळाडू एकता बॅन सर्वोत्तम क्षण महिलांची फोर बाय फोर हंड्रेड मीटर शर्यत जीवनगौरव पुरस्कार प्रदीप कुमार बॅनर्जी फुटबॉल एवढं जे आहे ते जस्ट तुम्हाला माहित पाहिजे की कोण कशासाठी दिलं गेलेलं आहे बघू क्वेश्चन ऑफ द डे ई एस इंडिया मल्टीस्पोर्ट पुरस्कार दोन हजार अठरा सालासाठीचा वर्षातला सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा किताब कोणाला दिला आहे आशा करतो तुम्ही याचा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला आपलं लेक्चर युजफुल वाटला असेल इम्पॉर्टंट वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद